मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिल रोजी रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची चांगली चर्चा आपल्याला पाहायला मिळते आहे. 9 एप्रिलच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरीत मुख्यमंत्री शिंदेच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या टीझरमध्ये दिसत आहे. वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज आहे. आपण पुन्हा वरळीतून निवडून येणार नाही याची जाणीव झाल्यामुळे ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न चालू नाही ना, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विना संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा झाली होती. आता मे महिन्यात पुन्हा सभा होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. रणनीती तयार करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या 4 महिने आधी अमोल कोल्हे यांना भाजपमध्ये यावं वाटू शकतं, त्यामुळे त्यांना विद्यमान खासदार म्हणून तिकीट द्यावंच लागेल असं खळबळजनक विधान कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. 50 खोके हे वादग्रस्त रॅप गाणे सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरचा राज मुंगसे विरोधात ठाणे जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिंदे सरकारची बदनामी केल्याचा आरोप त्याच्यावरती करण्यात आला. भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे, महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे आणि पीएमसीचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासी सहकारी म्हणून ओळख असलेले माजी आमदार विनायकराव पाटील यांच्यावर कुडवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झाली. या जागेवर आता पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. धंगेकर यांना उमेदवारी दिल्यास पुण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापणार असल्याचं चित्र आहे. अकोला जिल्ह्यातील बारीष्टाकळी तालुक्यातील कोथळी येथे हनुमान जयंतीनिमित्त पुजारी रामदास महाराज यांनी जवळपास 100 माकडांना जीव घातलाय. एक आगळीवेगळी हनुमान जयंती या निमित्तानं साजरी करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात जागतिक आरोग्य दिनानिमित्त सुंदर माझा दवाखाना स्वच्छता मोहिमेअंतर्गत शुक्रवारी जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालयात पासून निघालेली ही प्रभात फेरी जामा नाका महाराणा प्रताप चौक शनि मंदिर अशी काढण्यात आली आहे. आज विदर्भातील वाशिम बुलढाणा अमरावती अकोला यासारख्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली. उद्या मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळीच्या फटक्याला सामोरं जाऊ लागू शकतं असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. थायलंड येथे निर्माण होत असलेल्या पंचधातूच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य मूर्तीचं कास्टिंग बनवण्याचा सोहळा 10 एप्रिल 2023 रोजी आयोजित केला आहे. या सोहळ्याला भारतीय बौद्धांचा धम्मदूत म्हणून डॉक्टर सिद्धार्थ हत्यंबेरे यांना आमंत्रित करण्यात आले. हा सोहळा 10 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात रांचीच्या एका सिव्हिल कोर्टानं वॉरंट जारी केला. अमिषा आणि तिचा बिझनेस पार्टनर कृणाल विरोधात फसवणूक आणि चेक बाउन्स प्रकरणी गुरुवारी वॉरंट जारी केला. तक्रार दाखल करणारे अजय कुमार सिंह झारखंडचे चित्रपट निर्माते. आज आयपीएलचा 10वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा असणार आहे. आजचा हा सामना लखनौच्या भारतरत्न अटल बिहार वाजपेयी या मैदानावर खेळला जाणार आहे.